आर्णे नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीत बाहेरच्या दुसऱ्या कोणाचेही अतिक्रमण मी या ठिकाणी सहन करणार नाही व तुम्ही सहन करू नका. पारने नगर पंचायत 17-0 केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्रीदा आवटी यांनी दिला. पारने नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये रोहिणी संदीप आवटी यांनी हळदी कुंकवाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी काठी वाटप प्रभागात बाकडे बसवणे या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानावरून जयश्री आवटी बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव आवटी, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख रामदास भोसले, मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, आशाताई आवटी, रोहिणी आवटी, संदीप आवटी, माजी नगरसेवक गणपत अंबुलेसर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रभागातील महिला, ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित महिलांना हळदी कुंकू व वाण भेट देण्यात आले. जयश्रीताई आवटी पुढे म्हणाल्या की मी गेल्या 40 वर्षांपासून पारनेर शहरामध्ये राहते. पारनेरच्या जनतेने 3 वेळा आम्हाला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी दिली, तरीही पारनेर सोडले नाही. तुमच्याकडून ज्या काही मागे चुका झाल्या त्या आता सुधारण्याचा प्रयत्न करा. मी अजून संपलेली नाही, मी तुमच्यासाठी अजूनही हातात झेंडा घेऊन उभी आहे, असेही जयश्रीताई आवटी म्हणाल्या. त्याचबरोबर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा महिलांनाही सामावून घ्या व त्यांचा आत्मसन्मान करा, असाही प्रेमळ सल्ला त्यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.